चैलेंज ये तो नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, येत्या 23 मार्च, नाम जरा कन्फर्म करतो, सॉरी 22 मार्च 2023 फुलराणी नावाचा नवीन मराठी सिनेमा आपल्या भेटीला, आपल्या जवळच्या चित्रपटगृहात आपल्याला बघायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रमुख भूमिकेत मोठ्या पडद्यावर प्रथमच दिसणार आहेत आपल्याला प्रियदर्शनी इंदळकर आणि त्यांच्याच बरोबर मराठी सिनेमा इंडस्ट्रीमधले अनेक दिग्गज आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहेत. आणि ते दिग्गज म्हणजेच सुबोध भावे, सुशांत शेलार, अश्विनी कुलकर्णी, गौरव घाटणेकर, गौरव मलणकर आणि कॅमिओ मध्ये आपल्याला सायली संजीव सुद्धा दिसणार आहे. मिलिंद शिंदे सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर आपल्या अभिनयाने सदैव आपल्या हृदयात अजरामर राहणारी विक्रम गोखले सर सुद्धा आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहेत. हा सिनेमा डिरेक्ट केला आहे विश्वास जोशी यांनी, स्टोरी सुद्धा त्यांचीच आहे. सो लेट्स सी, आता ट्रेलर आलेला आहे. आज ट्रेलर आहे जवळजवळ 2.5 मिनिटांचा आणि सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये एक सुपर ट्रेलरशी कॉम्पिटिशन लागलेली आहे. मतलब स्पीचलेस करणारे ट्रेलर आपल्या समोर सध्या येत आहेत. असाच एक ट्रेलर आहे, असाच एक सिनेमा आहे ज्याचं ट्रेलर नुकताच आला होता, त्याचा मी एक व्हिडिओ सुद्धा बनवला आहे. त्याचं नाव आहे मसुटा. त्या सिनेमाचा ट्रेलर तुम्ही नक्की बघा, त्याचा रिॲक्शन व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आणि आता आपण या सिनेमाचा ट्रेलर बघणार आहोत, पण या सिनेमाचा ट्रेलर बघण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मंडळी, मी आशा करतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. चला तर मग थोडाही विलंब न करता बघूया फुलराणी या सिनेमाचा ट्रेलर. तुला माहिती ना, गेली 5 वर्ष माझी मुलगी जिंकते ही कॉम्पिटिशन. काय माहितीये? कारण माझं ग्रुमिंग. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे, कुठनं आला कॉन्फिडन्स? उत्तर कुठनं सुचलं? कारण मी विक्रम राजाध्यक्ष तुला शब्द देतो की पुढच्या वर्षीची विनर पण माझीच मुलगी असेल, प्रिटी प्रिन्सेस. मिनी हा शेवंता तांडेल सल्ला, 3 वर्ष जित्ता मिनी बुटी क्वीन आवार या झगा मगा माना बागा अल्लड अल्लड ग्वाड पोरगी कोल्याची छटांग पोरगी. चॅलेंज घेतोस? चॅलेंजेस नेहमी ते लोक घेतात ज्याला ते पूर्ण करण्याची खात्री असते, हिंमत असते त्यांच्यामध्ये. मॅम, ती पूल मध्ये धपाधपा उड्या मारते, गणपती डान्स करते. आपल्या अकॅडमीच्या डिसिप्लिनची वाट लावली आहे त्या मुलीने. हुशार ट्रेनर असेल ना मेघा, तर नाठाळातला नाठाळ घोडा सुद्धा सुतासारखा सरळ होतो. आणि घोड्याच्या जागी गाढव असेल तर दिसती का ना बुटी क्वीन, एकदम गावरा अडाणी आहे. मिनी अशिक्षित, अडाणी नाही. त्याचं कारण कह, माझ्या शिक्षणाचा पैसा रोज क्वार्टर क्वार्टर माझ्या बापाच्या घशात जाताना पाहिला. मिनी औरा मोठा मुकुट शेवंताला मोठा नाही होणार, वाढत्या अंगाचा असल. आता तू राहत शिकली आणि मी जरा कमी शिकली, पण तुला पण मराठी वाचता येत नाही, मला पण मराठी वाचता येत नाही, म्हणजे आपण सेमच ना. या सेम टू सेम मध्ये ना खूप फरक आहे. यू फुल वाली रिया माय डार्लिंग. बेटा काय चाललंय? ही अकॅडमी म्हणजे तुला एक सर्कस वाटते आणि मी जोकर? मी तरी कोण लागते तुमची? मी फक्त लागलेली पैजच ना. As they say, when you are in Rome, do as the Romans do. म्हणजे रोमिंग मध्ये ज्या नेटवर्क मध्ये असेल त्याचे रूल्स फॉलो करायचे. फुलराणी फुलराणी झाली ब्युटी. विक्रम, मार्क माय वर्ड्स, ही एक अंडरडॉग स्टोरी होणार. झाली ब्युटी फुलराणी. हे पण आम्हाला इसरू नको. हा स्वर्ग सुमे, आपण काय चोपरा आहे, खान आहे, का कपूर आहे, कधी पाहिलं? हिरो रणबीर कपूर हिरवीन शेवंत तांडे. अनफॉर्च्युनेटली असं म्हणावं लागतंय की अख्खा सिनेमाच दाखवला या ट्रेलर मध्ये. मी टीझरच्या वेळेला सुद्धा बोललो होतो सुबोध भावेंवर असा तो एक आगळा वेगळा पॅचचा प्रयोग का करण्यात आलाय ते असं बरोबर दिसत नाहीये. सुबोध भावे ठीक आहे, त्यांच्या अभिनयामुळे त्या पॅचकडे आपण लक्ष देणार नाही, पण तरी सुद्धा
या चष्म्यातनं बघितलं तर तो पॅच जरा विचित्र वाटतोय त्यांच्यावर बघायला. जसं अख्खी स्टोरीच सांगितली एका ब्युटी पेजंटचा एका ओनरची, एका घमेंटवाल्या ओनरची, जरा स्वतःवर खूप माज आहे मी ज्या मुलीवर हात ठेवीन ती मुलगी ही कॉम्पिटिशन जिंके. अशाच वेळेला सुशांत शेलार सुद्धा त्यांच्याच कंपनीतले कुठल्या तरी उच्च पदावर असावेत किंवा त्यांचे कॉम्पिटिटर असावेत, त्यांच्या समोर एक अशिक्षित या अशा टाईपची जरा मुलगी येते आणि मग चॅलेंज घेतलं जातं की या मुलीला मी कसं पॉलिश तांदूळ करून दाखवतो आणि पुढच्या वर्षी सुद्धा हीच मुलगी कशी काय ब्युटी कॉन्टेस्ट जिंकेल. आणि मग जे काही गोष्टी आहेत त्या ऑलमोस्ट सगळ्या ट्रेलरमध्ये कळलेल्या आहेत. सो आता जर मला हा सिनेमागृहांमध्ये जाऊन बघायचा असेल सिनेमा तर मी प्रत्येक या अभिनेत्याचा चाहता असला पाहिजे, तरच मला काहीतरी मोटिवेशन आहे की आपण हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघूया, नाहीतर आता सगळी स्टोरी तर आपल्याला कळलेली आहे. अनफॉर्च्युनेटली सध्या म्हणजे रौंदळचा जो ट्रेलर होता किंवा मसुटाचा जो ट्रेलर आहे त्या तोडीस्तोर कुठेही, किंवा आय प्रेम्यूचा जो ट्रेलर आहे त्या ट्रेलरमध्ये क्रिस्प एडिटिंग जे आहे ते केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला वनलाईन सुद्धा थोडक्यात कळते आणि काही प्रश्न आपल्या मनात येतात आणि त्या प्रश्नांची उत्तरंच आपल्याला मिळवायची असतील तर आपल्याला थिएटरमध्ये तो सिनेमा बघायला जाऊया अशी एक क्युरियोसिटी तरी येते. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अनफॉर्च्युनेटली सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात, तर मग का बघायचं बाबा. ओके चला, मला प्रियदर्शनीचा अभिनय बघायचा आहे तर मी बघेन. मी सुबोध भावेंचा फॅन आहे, मी सुशांत शेलार यांचा फॅन आहे म्हणून मी बघेन, असं जर विचार असला तरच लोक थिएटरमध्ये गर्दी करायला जातील आणि त्यातून प्रत्येक चित्रपटाचं नशीब असतं. होऊ शकतं असं की पहिल्या दिवसापासून, आणि तसं झालं तर चांगलीच गोष्ट आहे, मराठी सिनेमे चालले पाहिजेत, की पहिल्याच दिवशीपासून या सिनेमाला हाऊसफुलचा बोर्ड सुद्धा लागू शकतो. यू नेव्हर नो, कारण अनप्रेडिक्टेबल इंडस्ट्री आहे ही. पण ओव्हरऑल ट्रेलर बद्दल जर बघायचं झालं तर प्रत्येक दिग्गज कलाकार या सिनेमामध्ये आहेतच. मध्ये मध्ये जे आपल्याला पंचेस ऐकायला मिळाले ते चांगले होते. मिलिंद शिंदेचा तो एक पंच होता, काय तो वाढत्या वयातला मुकुट असेल तो. या प्रियदर्शनीचे सुद्धा काय काय होते की तुला पण मराठी येत नाही, मला पण मराठी येत नाही, तू शिकलेली आणि मी अशिक्षित, तरी सुद्धा आपण दोघं सेम टू सेम. आणि हल्ली जे मी एक एक कमेंट्स माझ्या व्हिडिओवर बघतोय की हल्ली प्रेक्षकांनीच असं ठरवलंय की आमचा ग्रामीण सिनेमा हे शहरातले, हा शहरातला सिनेमा. सो ते जे कॉम्पिटिशन आहे ते कुठेतरी या सिनेमामध्ये आय थिंक कनेक्ट होऊ शकतो लोकांना की बाबा एक अशिक्षित दाखवलेली मुलगी आणि एक सुशिक्षित मुलगी आणि ग्रामीण आणि शहरी हा जो काही सध्या मानसिकता ही जी काही लोकांची झालेली आहे त्या मानसिकतेवर बोट ठेवणारा हा सिनेमा ठरू शकतो आणि तो पॉइंट या सिनेमाचा USP ठरू शकतो. बाकी ओव्हरऑल आता ट्रेलरमध्ये अभिनय सोडल्यास आणि सिनेमॅटोग्राफी फ्रेश आहे, फ्रेम रिच वाटतायत एवढं आपल्याला कबूल करावंच लागेल, बॅकग्राऊंड पण ओके होतं आणि लेट्स सी आता कसा चालतो हा सिनेमा. तुम्हाला मी या सिनेमाच्या ट्रेलरला देईन आय थिंक 2.5 स्टार. तुम्हाला या सिनेमाचा ट्रेलर कसा वाटलाय तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. उद्या भेटूया एका नवीन गोष्टी बरोबर, एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्री हो. आजच रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा सिनेमा सुद्धा रिलीज झालेला आहे, त्याचा सुद्धा रिव्ह्यू लवकरच येत आहे. भेट. अल्लड अल्लड ग्वाड पोरगी, कोल्याची चटांग पोरगी. चॅलेंज घेतोस.